विद्यार्थी मित्रांनो आत्मबल फाउंडेशन मध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण जे काही एस एस सी जी डी आहे त्या एस एस सी जी विज्ञान जी के जी एस मधील विज्ञान जो विषय आहे तो चालू करत आहोत अत्यंत महत्वाचा विषय आहे हा याच परीक्षेसाठी साठी नाही तर बऱ्याच परीक्षांच्या साठी खूप महत्वाचा विषय आहे बघा आपण डायरेक्टली विषयाला चालू करूया सायन्स विज्ञान विज्ञान मध्ये आपण तीन भागांचा अभ्यास करणार आहे ज्याच्यामध्ये एक असेल बायोलॉजी दुसरा असेल फिजिक्स आणि तिसरा असेल केमिस्ट्री ठीक आहे फर्स्ट असेल बायोलॉजी सेकंड असेल फिजिक्स थर्ड असेल केमिस्ट्री आता आपल्याला सर्वांना माहिती आहे व्हॉट इज मीन्स बायोलॉजी बायोलॉजी म्हणजे काय असते रे तर ज्यामध्ये सगळ्या लाईफचा अभ्यास केला जातो उदाहरणामध्ये सजीवांचा ज्याच्यामध्ये अभ्यास केला के जातो त्याला आपण काय म्हणतो बायोलॉजी असं म्हणतो बरोबर आहे त्याच्यानंतर फिजिक्स फिजिक्स म्हणजे काय असतं विच इज द स्टडी ऑफ नेचर म्हणजे निसर्गाचा अभ्यास जे काही निसर्ग आहे त्याचा अभ्यास करणं म्हणजेच काय म्हणूया आपण फिजिक्स म्हणूया आणि त्यानंतर केमिस्ट्री म्हणजे काय असतं की स्टडी ऑफ मॅटर इज नथिंग बट वॉट केमिस्ट्री म्हणजे काय पदार्थांचा अभ्यास म्हणजेच केमिस्ट्री लक्षात ठेवा हे तिन्ही भाग आपण व्यवस्थितरित्या चाय चॅप्टर क्लिअर केल्यानंतर तुमची याबद्दलची विज्ञानाबद्दलची मी फक्त एस एस सी जी डीसाठीच नाही सांगत तुम्ही हा कोर्स विकत घेतल्यानंतर विज्ञान तुम्हाला जास्त करावं लागणार नाही याची शाश्वती मी देतो ठीक आहे बघा आपण चालू करूया डायरेक्टली फर्स्ट चॅप्टरपासून सुरू करणार आहे बायोलॉजीच्या बायोलॉजी आपण सुरू करत आहोत बघा बायोलॉजीमध्ये फर्स्ट आणि इम्पॉर्टंट जो चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन सेलचं नेमकं स्ट्रक्चर काय आहे सेलचं नेमकं फंक्श फंक्शन काय आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत शिकायच्या आहेत लक्षात ठेवा ठीक आहे सेल सेल म्हणजे काय आता हिंदीमध्ये सेल म्हणजे कोशिका ओके मग नेमकं कोशिका म्हणजे असतं तरी काय हे बघणार आता हे हे जे तुम्हाला दिसत आहे ना हे मानवाची पेशी आहे लक्षात ठेवा मानवाची कोशिका आहे मग बघूया आपण याच्याबद्दल जरा थोडीशी माहिती घेऊया बघा हे तुम, मी तुम्हाला एक व्यवस्थित आहे समजा जसं आपल्या घरामध्ये वीट असते बघा वीट बरोबर आहे का अशा पद्धतीची एक वीट असते बघा सर्वसाधारण आपल्याला माहित आहे अशी वीट असते ओके ब्रिक्स आपण म्हणूया त्याला ज्याच्यापासून आपण घर बांधतो बरोबर आहे का हा आता जी वीट असते ते वीट विटेपासूनच ओव्हरऑल घर बनत असते म्हणजे वीट नसेल तर घर बनणार नाही याचा अर्थ काय विट हेच एक बेसिक युनिट असते त्या पूर्ण घराचं बरोबर आहे का बेसिक युनिट असते आता आपल्याला माहिती आहे ही जी वीट आहे त्या विटेपासून काय बनत असते एक भिंत बनत असते बघा आपल्या घरातली भिंत बनत असते भिंतीपासूनच एक पुढं काय बनत असते आपली पूर्ण खोली बनत असते खोलीपासूनच आपलं पूर्ण घर बनत असते बघा त्याच पद्धतीनं जसं इथं आहे म्हणजे घराच्या बाबतीत जसं ब्रिक्स आहे तसं आपण आणखीन एक उदाहरण जरा सिंपल एक उदाहरण घेऊन बघूया बघा आपली भाषा भाषेच्या बाबतीत भाषेच्या बाबतीत आपण बऱ्याच जणांनी बघितलेलं आहे जे वर्ण असतात वर्ण छोटे छोटे म्हणजे अ आ, आ इ ई उ, उ उ ए ऐ हे, हे जे असतात हे जे वर्ण असतात हे म्हणायचे बेसिक युनिट्स आहेत बेसिक युनिट्स आहेत आता समजलं ना भाऊ म्हणजे एकदम बेसिक इकाई आहे त्याची म्हणजेच काय ह्याशिवाय वर्णांच्या शिवाय भाषा तर बनणार नाही आहे अशा पद्धतीनं मला म्हणायचं आहे समजते का बघा ओके कारण की का तो वर्ण असतो वर्णापासून अक्षर किंवा शब्द बनतो शब्दापासूनच मग काय बनतं एक आपलं वाक्य बनत असतं वाक्यापासूनच पॅरेग्राफ बनत असतो म्हणजे आणि पॅरेग्राफपासून आपली पूर्ण भाषा बनत असते हे आपल्याला सर्वांना माहीत आहे बरोबर आहे ना सेम त्याच पद्धतीनं आपल्या शरीराचा विचार करूया जरा जसा भाषेचा विचार करा जसा घराचा विचार केलेला आहे त्या पद्धतीनं आपल्या आता जरा शरीराचा विचार करूया शरीरामध्ये असं बेसिक युनिट एकदम बेसिक कोण आहे की ज्याशिवाय आपलं शरीर हे होऊ शकत नाही बनवू शकत नाही तर ते आहे सेल कोशिका ठीक आहे सेल शिवाय आपलं घर बनवू शकत नाही म्हणजे तीच एक बेसिक युनिट आहे बेसिक काही आहे आता समजते मला समजलं का बघा जशा पद्धतीनं ब्रिक्स आहे तशाच पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये कोशिका म्हणजे सेल आहे सेल पासून वेगवेगळे टिश्यू बनतात म्हणजे नाकामध्ये वेगवेगळे टिश्यू असतात नाकामध्ये जे केस असतात ना व्यवस्थित पद्धतीचे ते टिश्यू असतात म्हणजे छोटे छोटे जसे की भिंती आपण याच्याबद्दल पुढं चॅप्टरमध्ये बघणार आहे ठीक आहे हा चॅप्टरच चा आहे मस्त महत्वाचा म्हणजे त्यानंतर बघा टिश्यूज पासून जसं की एका भिंतीपासून एक खोली बनते तसं टिश्यू पासून एक ऑर्गन म्हणजे अंग बनत आता ऑर्गन म्हणजे काय उदाहरणामध्ये सांगतो तुमच्या शरीरामध्ये फुप्फुस आहेत बरोबर आहे तुमच्या फुप्फुसामध्ये आहे तुमच्या फुप्फुसामध्ये आतडे आहेत हे जे सगळी काय तरी ऑर्गन्स आहेत अंग आहेत बरोबर आहे जे प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी फंक्शन असतं ओके आता त्यानंतर खाली जे असते काय आहे बघा इथं खाली ऑर्गन सिस्टम म्हणजे अंग तंत्र याचा अर्थ काय ऑर्गन सिस्टम म्हणजे आपल्याला बघूया आपण जरा असं एक उदाहरण घेऊन सांगतो मी आता बघा आपली ही डायजेस्टिव्ह सिस्टम, है, मुझे सिस्टम है, है मुझे आहे म्हणजे अन्न पचनाची सिस्टम आहे बरोबर आहे की नाही अन्न याच्यातनं पचन होत असतं आता याच्यामध्ये फक्त एकच ऑर्गन असतं का हो एकच हे असतं का म्हणजे फक्त जठर झालं का नाही जठर आहे त्याचबरोबर आतडे आहेत अन्न नदी काय माउथ म्हणजे तोंड हे सगळं सगळं तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टमचा पार्ट आला बरोबर आहे की नाही म्हणजे हे जे सगळं मिळून आहे हे काय झाले म्हणायची डायजेस्टिव्ह सिस्टम झाली म्हणायची म्हणजेच ऑर्गनची सिस्टम झाली म्हणायची ओके आणि ह्या अशा पद्धतीच्या कितीतरी सिस्टम्स आपल्या शरीरामध्ये असतात उदाहरणामध्ये बघा आपण आपली डायजेस्टिव्ह सिस्टम आहे एक्सक्रिएटरी सिस्टम आहे नर्वस सिस्टम आहे बरोबर आहे की नाही अशा वेगवेगळ्या सिस्टम्स म्हणून मग आपला एक ऑर्गनिझम म्हणजे एक सजीव तयार होत असतो लक्षात येते का म्हणजे आपण जो चाप्टर बघणार आहे म्हणजे कोशिका हा शेवटी बिल्डिंग ब्लॉक्स आहे बिल्डिंग ब्लॉक्स आहे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ दी ऑर्गॅनिझम्स म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझम्सचं एखाद्या जीवाच सजीवाच स्ट्रक्चरल स्ट्रक्चर जे तयार त्याचं जे झालेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक जर कोण असेल तर कोण आहे सेल आहे फंक्शनल जे फंक्शनल मध्ये आहे फंक्शन करत आहे ऍक्च्युअल वर्क करत आहे ते जर कोण आहे तर कोण आहे ते बगा सेल आहे बघा आता सेल बद्दल अजून जरा आपण थोडीशी एक्स्ट्रा पुढे जराशी अशी माहिती घेऊया बघा जो काही सेल्स असतात त्याच्या स्टडी ऑफ सेल्सला काय म्हणतात कावक अध्ययन मी दोन्ही भाषेमध्ये सांगणार आहे म्हणजे इंग्लिशमध्ये पण सांगणार आहे आणि हिंदीमध्ये पण सांगणार आहे बघा स्टडी ऑफ सेल्स म्हणजे कोशिकाओका अध्ययन काय म्हटलं जातं ज्या वेळेला आपण कोशिका म्हणजे सेलचा अभ्यास करत असतो त्यावेळेला एक शब्द असतो काय म्हंटलं जातं त्याला तर एकतर त्याला आपण म्हणू शकतो सेल बायोलॉजी म्हणजे ते जे शास्त्र आहे त्याला म्हटलं जातं कोशिका जीवविज्ञान असं आपण म्हणू शकतो ठीक आहे सेल बायोलॉजी दुसरं सेल्युलर बायोलॉजी म्हणजे कोशिकीय जीवविज्ञान असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो ठीक आहे सेल्युलर बायोलॉजी कोशिकीय जीवविज्ञान त्यानंतर सायटॉलॉजी दिस वर्ड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट लक्षात ठेवा मी काय म्हणायला लागलो येतो हा जो शब्द आहे सायटॉलॉजी हा शब्द खूप महत्वाचा आहे मी काय म्हटलं स्टडी ऑफ सेल पेशींच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं बघा इथं सांगितलेलं आहे सायटोलॉजी असं म्हटलं जातं ओके पुढे बघा हा जो सायटॉलॉजी हा जो शब्द आहे दिस वर्ड सायटॉलॉजी ओके हा सायटॉलॉजी शब्द नेमका कुणी दिलेला आहे तर तो दिलेला आहे हर्टविंग यांनी कुणी घेतलाय हा शब्द तयार कुणी केलाय किंवा हा शब्द पहिल्यांदा दिला कुणी तर हा दिला हर्टविंग या शास्त्रज्ञाने आणि त्याच्याच संदर्भातली पीशीच्या संदर्भातलीच एक महत्वाची कन्सेप्ट आहे सायटोजेनेटिक्स सायटोजेनेटिक्स ही पण कन्सेप्ट काय आहे आपण पुढे बघणार आहे पण ही सायटोजेनेटिक्स ही जी संकल्पना आहे ही दिलेली आहे गिवन बाय एच जे म्युलर मला वाटतं तुम्हाला इथं नाव दिसत आहे एच जे म्युलर यांनी दिलेलं आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला ह्या ऍपच्या माध्यमातून सर्व याच्या नोट्स बरोबर आहे का ह्या पीपीटी ऑल जे सगळं आहे त्या सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत मागील वर्षीचे सर्व प्रश्न क्लिअर होणार आहेत इच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर केल्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतोय त्याचबरोबर तुम्हाला आणखीन जरी काही अडचण असेल काही कोणतीही जरी अडचण असेल तरी माझा जो मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट एकोणपन्नास अठ्ठावीस चौदा तिथं तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपवर डायरेक्टली हे करू शकता की हा सर हे समजलेलं नाही किंवा चॅट सेक्शनमध्ये टाका तुम्ही तुमच्या बाजूने तुमचा फीडबॅक पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करा काहीही अडचण नाही आहे लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट जरी समजत नसेल तरी कोणत्याही गोष्टीला अडचण येत असेल तरी पण ती गोष्ट मला नक्की सांगा नक्की शेअर करा नक्की तिथं त्या त्या गोष्टीमध्ये चेंजेस करण्याचा पूर्ण प्र... प्रयत्न केला जातील आणि पूर्ण केला जाईल ठीक आहे काही अडचण आहे का लक्षात आला असेल आणि हा पाठांतराचा विषय आहे की सायटॉलॉजी ही टर्म नेमकी कुणी आणलेली आहे ठीक आहे आता जरा असं बघूया फादर ऑफ सायटॉलॉजी कोशिका विज्ञान की पिता किसे कहा जात आहे कुणाला म्हटलं जातो कोशिका विज्ञानचे पिता तर ते आहेत रॉबर्ट हुक रॉबर्ट हुक ओके त्यांचं एक पुस्तक आहे रॉबर्ट हुक यांचं ज्याचं नाव आहे मायक्रोग्राफिया या मायक्रोग्राफिया या पुस्तकामध्ये ऍक्च्युली ह्या रॉबर्ट हुक यांनी पहिल्यांदा पेशीबद्दल बद्दल सांगण्यात आलेलं होतं पहिल्यांदा पेशीबद्दल बद्दल बोललेले होते आणि म्हणून रॉबर्ट हुक यांनाच फादर ऑफ सायटॉलॉजी कोशिका विज्ञान के पिता असं म्हटलं जातं लक्षात ठेवा ठीक आहे कोशिका विज्ञान के पिता त्यानंतर जरा बघा महत्वाचं आहे फादर ऑफ मॉडर्न सायटॉलॉजी मॉडर्न सायटॉलॉजीचे पितामह कोण आहेत आधुनिक सायटॉलॉजी के पिता कोण आहे ठीक आहे तर ते आहेत कार्ल पी स्वान्सन कार्ल पी स्वान्सन कार्ल पी स्वॅन्सन हेच आहेत फादर ऑफ मॉडर्न सायटॉलॉजी आधुनिक सायटॉलॉजी के पिता का पिता ठीक आहे त्यांचं बुक आहे सेल बुक सेल बुक लक्षात ठेवा हे हा सर्व ऑब्जेक्टिव्ह डाटा आहे आपण पूर्णपणे पूर्ण त्याची माहिती परीक्षाभिमुख माहिती परीक्षेसाठी इम्पॉर्टंट सर्व माहिती सर्वच्या सर्व आपण बघत जाणार आहे ठीक आहे पुढं जरा बघा फादर ऑफ इंडियन्स आयटॉलॉजी भारतीय कोशिका विज्ञान के जनक किसे कहा जाता है भारतीय विज्ञानाचे कोशिका विज्ञानाचे जनक कुणाला म्हंटलं जातं तर ते आहेत अरुण कुमार शर्मा ए के शर्मा अरुण कुमार शर्मा यांना फादर ऑफ इंडियन्स आयटॉलॉजी भारतीय कोशिका विज्ञान के जनक, जनक असं म्हणत जातं लक्षात ठेवा पुढं बघा जरा इम्पॉर्टंट आहे हा आता आपण डायरेक्टली बऱ्यापैकी चॅप्टरला सुरू करूया चॅप्टरच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत आता सुरुवातीला पहिल्यांदा माणसाला हे माहितच नव्हतं नव्हतं की पेशी म्हणजे काय असतं काय नाही ह्या पिशी बद्दल काहीच माहिती नव्हती माणसाला ठीक आहे आणि पिशीबद्दल जर पहिल्यांदा कुणी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा कुणी त्याच्याबद्दल जर का शोध लावला तर ती व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे रॉबर्ट हुक रॉबर्ट हुक म्हणूनच आपण बघितलेलं आहे रॉबर्ट हुक यांना Of Cytology, फादर ऑफ सायटॉलॉजी असं म्हटलं जातं बरोबर आहे का सायटॉलॉजीचे फादर म्हटलं जातं आता यांनी सोळाशे पासष्ट मध्ये सोळाशे पासष्ट मध्ये एक झाड होतं झाड जाड़, ठीक आहे झाडाला ते साल असतं ना बरोबर आहे का साल त्याला तिथं कॉर्क असं म्हटलं जातं ओके त्या कॉर्कचा एक तुकडा घेतला म्हणजे सालाचाच एक तुकडा घेतला बाकी काही नाही कॉर्कचा तुकडा घेतला आणि ज्यावेळेला कॉर्कचा त्यांनी तुकडा घेतला त्यावेळेला त्यांना आतमध्ये असं काहीतरी दिसलं हे तुम्हाला दिसतंय ना असं जाळीदार जाळी असल्यासारखं म्हणजे जसं मधमाशा असतात मधमाशा मधमाशाचं जसं पोळं असतं ना तशा पद्धतीनं त्यांना काहीतरी आतमध्ये दिसलं आणि म्हणजे हे बघा असं असं जाळीदार काहीतरी दिसलं आणि ते जे जाळीदार दिसलं त्यांच्यामध्ये अशी काहीतरी स्पेस होती जागा होती ओके, ते जागेला, सेला दिल। दिल? सेला, ओके? त्या जागेला त्यांनी सेल्ला असं नाव दिलं काय दिलं सेल्ला ओके म्हणजे आणि त्यावरूनच ह्या सर्व गोष्टीचं नाव काय पडलं सेल पेशी असं पडलं म्हणजे पहिल्यांदा ही अशी काहीतरी गोष्ट असते आणि त्याला जर नाव कोणी जर दिलेलं असेल तर पहिल्यांदा लिहिलेलं होतं रॉबर्ट हुक पण एखाद्या गोष्टीमध्ये असं काहीतरी अजून आतमध्ये असतं आतमध्ये अजून काहीतरी वेगळी गोष्ट असते म्हणजे फक्त जे बाहेरची दिसणारी गोष्ट आहे आणि आतून जी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये अजून काहीतरी बदल असतात आतमध्ये आणि काहीतरी त्याच्यामध्ये असतं आणि त्याच्यापासून हे जीव बनलेला आहे किंवा ही गोष्ट बनलेली आहे असं पहिल्यांदा जर कोणी सांगितलं असेल तर रॉबर्ट हुक यांनी सांगितलं पण आता पण काय तर बघा रॉबर्ट हिवूक यांनी बघितलेली जी काही पेशी होती ही नॉन लिव्हिंग होती नॉन लिव्हिंग म्हणजे काय होती मृत पेशी होती ती काही जिवंत नव्हती जिवंतपणा नव्हता त्याच्यामध्ये मृत होती ती जिवंत पेशी यांनी आपल्या आयुष्यामध्ये लाईफमध्ये कधीही बघितली नाही त्यांनी स्वतःचा एक त्याच्यासाठी मात्र एक लक्ष ठेवा जो मायक्रोस्कोप असतो मायक्रोस्कोप किंवा आपण सूक्ष्म दर्शी असं आपण म्हणूया तो मायक्रोस्कोप मात्र स्वतःचा तयार केला कारण त्यावेळेला मायक्रोस्कोप सुद्धा नव्हते आणि त्याच्यामुळे स्वतःचा मायक्रोस्कोप तयार केला आणि त्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी बघितल्या ही गोष्ट खूप महत्वाची आहे ही गोष्ट काय महत्वाची आहे कारण स्टार्टिंग स्टार्टिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट बरोबर आहे ना पुढे बघा दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे परीक्षेसाठी फेरी 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 मच आय एम पी आहे बघा त्याच्यानंतरची आणखीन एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं नाव आहे अँटोनी व्हॅन लुवेन हॉक अँटोनी व्हॅन लुवेन हॉक अँटोनी फॅन लुवेन हॉक ही व्यक्ती आहे ह्या व्यक्तींना पहिल्यांदा जीवित कोशियाओ कोशिकाओ को नोटीस करणेवाला पहिला व्यक्ती म्हणजे पहिल्यांदा जिवंत पेशींना लिव्हिंग सेल्सला फर्स्ट टू नोटीस लिव्हिंग सेल्सला लिव्हिंग सेल्सला पहिल्यांदा बघण्याचं काम जीवित कोशिकांना पहिल्यांदा जिवंत पेशींना पहिल्यांदा बघण्याचं काम जर कुणी केलेलं असेल तर ते होते अँटनी व्हॅन लुवेन हॉक ठीक आहे है। आता ह्यांनी काय केलं त्यांचा एक प्राय म्हणजे एक प्रिलिमिनरी मायक्रोस्कोप होता त्यांचा एक असा एक मायक्रोस्कोप होता स्वतःचा ठीक आहे मायक्रोस्कोप होता त्या मायक्रोस्कोपनं त्यांनी काय झालं त्यांच्या म्हणजे नखामध्ये वगैरे घाण साठलेली वगैरे असते ना तशा पद्धतीनं ते तिथं आतमध्ये त्याच्यामध्ये नेमकं काय आहे ते बघायला गेले एक क्युरियासिटी म्हणून बघायला गेले आणि क्युरियासिटी म्हणून बघायला गेल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी आढळलं अजून एक छोटी काहीतरी त्याच्यामध्ये जीव आहेत असं त्यांना आढळलं कुणाला लुवेन हॉक यांना आणि ऍक्च्युली ते जे जीव होते ना ते बाकी दुसरं काय नव्हतं तर ते जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया जे आपण बॅक्टेरिया म्हणतो आपण पुढे जाऊन ते सगळ्या गोष्टी बघणार आहे बॅक्टेरिया म्हणजे ते जीवाणूच होते बाकी दुसरं काही नव्हतं पण त्यांना ते समजलं नाही कुणाला लुबेन हॉक यांना आणि लुबेन हॉक यांनी त्याला नाव दिलं मॅल्यू कल्स म्हणजे मॅल्यू कल्स असं नाव दिलं म्हणजे त्यांना समजलंच नाही मुळात ते काय होते जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया होते ठीक आहे त्याचबरोबर हे इम्पॉर्टंट आहे ह्या लुबेन हॉक यांनी आपण बघितलं की जीवाणूच्या संदर्भात सुद्धा पहिल्यांदा जर हे कुणी केलेलं असेल तर त्या लुबेन हॉक यांनी कारण पहिल्यांदा जिवंत पेशी बघण्याचा प्रयत्न जर कोणी केलेला असेल किंवा बघितल्या असतील तर त्या कुणी बघितलेल्या होत्या लुबेन हॉक यांनीच बघितलेल्या होत्या आणि त्याचबरोबर तिने जे स्पम्स असतात स्पम्प्स म्हणजे शुक्राणू हा मेल गॅमेट्स आपण बघणार आहे पुढं मेल गॅमेट्स स्पम्स जे असणार होते ते सुद्धा जर पहिल्यांदा कोणी हे केलेलं असतील बघितले असतील पाहिले असतील किंवा डिस्कवर नाही पाहिले असतील तर कोण असतील ते लुबेन हॉक असतील त्याचबरोबर आर बी सी रेड ब्लड सेल सेल म्हणजे रक्तातल्या ज्या लाल रक्त आहेत आपल्या रक्तामध्ये असलेल्या ज्या लाल रक्त आहेत त्या सुद्धा कोणी पहिल्यांदा बघितलेल्या होत्या लुबेन हॉक यांनी बघितलेल्या होत्या त्याचबरोबर प्रोटोझोहा असं काहीतरी हे आहे छोटा छोटा जीव प्रोटोझोहा हे सुद्धा पहिल्यांदा कोणी बघितलेलं आहे आपल्या लुबेन हॉक यांनी बघितलेलं आहे आता त्यांना एक गोष्ट समजली अरे हे मोठं जे आपण आपल्या डोळ्यानं बघतो म्हणजे प्राणी बघतो वनस्पती बघतो ह्या सर्व गोष्टी आपण डोळ्यांना बघतो हे आपल्याला असं वाटतं की हे म्हणजे सगळं जग आहे पण त्यापेक्षा त्याच्या बरोबरच अजून एक वेगळं जग आहे जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही जे खूप लहान जग आहे म्हणजे हे काहीतरी एक मोठं सिक्रेट्स आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांनी एक स्वतःचं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव होतं सिक्रेट्स ऑफ नेचर बरोबर आहे सिक्रेट्स ऑफ नेचर हे असंच लक्षात ठेवायला पाहिजे हिंदी आणि इंग्लिश असं नाही आहे सिक्रेट्स ऑफ नेचर असच येणार त्या पुस्तकाचं नाव सिक्रेट्स ऑफ नेचर ठीक आहे आणि हे पुस्तक आणि या पुस्तकामध्ये जे त्यांनी त्यांचा जो शोध आहे ह्या गोष्टी ज्या काही त्यांनी दिलेल्या असतील त्याचमुळं त्यांना फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्म विज्ञान के जनक असं सुद्धा म्हटलं जातं लक्षात ठेवा विच इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट सूक्ष्म विज्ञान के जनक किसे कहा जाता है किसे कहा जाता है लुवेन को कहा जाता है आय थिंक क्लिअर फॉर यू ओके तुम्हाला काहीच प्रॉ अडचण येणार नाही म्हणजे प्रश्न हिंदीमध्ये असो इंग्लिशमध्ये असो किंवा मराठीमध्ये असो काहीही काळजी करू नका तुम्हाला क्वेश्चन सुद्धा इतके सोडवून घेतले जातील म्हणजे ह्या चॅप्टरच्या संदर्भातले की तुम्हाला अडचण कोणती राहणार नाही आणि फक्त नॉट ओनली फॉर दिस एक्झाम फक्त या परीक्षेच्या साठी नाही तर जिथं कुठं विज्ञान असेल तिथं तुम्हाला त्या विज्ञानातला सत्तर टक्के तरी सिलेबस मी म्हणतोय सत्तर टक्के सिलेबस सत्तर टक्के तरी सिलेबस इथून या कोर्सच्या माध्यमातून तुमचा क्लिअर असेल दिस इज माय okay? गॅरंटी ओके पुढं बघा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हे आपल्याला समजलं आतापर्यंत की सेलचा बाबा शोध कोणी लावला सेल संदर्भात पहिल्यांदा कोण बोललं काय झालं हे तर गोष्ट समजली ओके okay? किंवा सेल काय आहे सेल काय इम्पॉर्टंट आहे व्हॉट इज द इम्पॉर्टंट ऑफ सेल ह्या गोष्टी सर्व समजल्या आपल्याला पण आता दुसरी पुढची एक महत्वाची गोष्ट आहे ती बघा आता दुसरी एक पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सेल सिद्धांत किंवा सेल थेरी काय आहे सेल थेरी नेमकी काय आहे सेल थेरी तर बघा ही सेल थेरी ही जी आहे किंवा हा जो सेल सिद्धांत आहे त्याच्यामध्ये हा मी काय सांगितले बघा इथं काय लिहिलेला आहे हिस्टॉरिक सायंटिफिक थेरी एक ऐतिहासिक वैज्ञानिक सिद्धांत होता कारण सेलच्या विषयी आपण लक्षात ठेवा ना घराची जी विट आहे त्या विटेविषयी जास्त जर जा जा अभ्यास केला तर घर आपलं चांगलंच चा बनणार हो कारण तुम्ही बेसिक युनिट जे आहे त्याच्यावर चांगला अभ्यास करताय त्याचा चा चांगला विचार करताय याचा अर्थ पूर्ण घर सुद्धा तसंच प्रॉपरली बनणार आहे बरोबर आहे ना त्याच्यामुळे सेलचा सिद्धांत मांडणं हे खूप इम्पॉर्टंट होतं खूप आय एम पी होतं तो एक हिस्टॉरिक सायंटिफिक थेरी आहे ऐतिहासिक वैज्ञानिक सिद्धांत आहे आणि हा जो ऐतिहासिक वैज्ञानिक सिद्धांत आहे हे मांडण्याचं श्रेय डेव्हलप्ड बाय म्हणजे विकसित कोणी केलेला आहे तर त्याच्यासाठी दोन संशोधकांचं नाव आपल्या समोर इथं पुढे दिसतंय त्याच्यातला पहिला संशोधक जो आहे तो आहे थिओडोर श्वान काय आहे बघा नाव थिओडेर श्वान हा पहिला संशोधक आहे तर त्याच्यातले दुसरे संशोधक आपल्याला दिसत आहेत बघा मॅटिस जोकाब शेडन ठीक आहे मॅटिस जोकाब शेडन जाकेब श्लेडन नुसतं स्लेडन हे लक्षात ठेवा आणि इथं श्वान हे लक्षात ठेवा हे कशा संदर्भात आहेत सुद्धा ज्यांनी सेल सिद्धांत किंवा सायंटिफिक थेरी वैज्ञानिक सिद्धांत मांडला सेलच्या संदर्भातला तो तो मांडण्याचं श्रेय या दोघांना जातं श्लेडन आणि कोण आहेत बघा श्वान लक्षात ठेवा ठीक आहे पुढे जरा आपण बघूया नेमकी ही सेल थेरी काय होती काय इम्पॉर्टंट होती सेल थेरी तर त्याच्यामध्ये आपण महत्वाची वेगवेगळे